आणि फाशीवरून सध्या जोरदार राजकारण रंगलंय. पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या. काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेमध्ये आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला, स्पेशल वकील दिले, 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. वेगळी एसआयटी नेमून मुख्यमंत्र्यांची चौकशी करा, शिंदेंनी कुणाला आणि कधी फाशी दिली शोधा, मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंचं आव्हान. कोणत्या आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा झाली ते सांगा, आरोपीला कुठे फाशी दिली शिंदेंनी सांगावं, संजय राऊतांचं आव्हान. मुख्यमंत्र्यांनी आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिल्याच्या वक्तव्यानंतर टीका. कुणाला फाशी दिली कशी दिली मुख्यमंत्री शिंदेंनी सांगावं, 2 महिन्यामध्ये की 4 महिन्यात ते तरी शिंदेंनी स्पष्ट करावं, मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची टीका. तर कसं खोटं बोलावं हे मुख्यमंत्र्यांकडून शिकावं, अरविंद सावंत यांची देखील टीका. मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतायत, बलात्कारातील आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिल्याचं धडधडीत खोटं बोलतायत, कोणत्या आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिली नाव सांगा, वडेट्टीवार यांचं शिंदेंना आव्हान. आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं हा महायुतीचा अजेंडा, मुख्यमंत्री महोदय शासकीय कार्यक्रमामध्ये खोटारडेपणा कशासाठी, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अनिल देशमुख यांची ट्विट करत टीका. विरोधक म्हणतात कुठली फाशी, मी दिलेला शब्द पाळणारा आणि खोटं न बोलणारा. ती घटना मावळची घटना होती, खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवला, 2024 फाशीची शिक्षा झाली. कुठली फाशी या विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कोर्टाची ऑर्डर दाखवत उत्तर. शिंदेंनी सांगितलेलं मावळमधील प्रकरण 2 वर्षांपूर्वीचं, आरोपी तेजस दळवी विरोधात 2022 गुन्हा दाखल, शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही, पीडितेच्या कुटुंबियांचं म्हणणं. 15 ऑगस्टला मुख्यमंत्री शिंदे येणार म्हणून बदलापुरातील प्रकरण लोकांपुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, पालकांना देखील पोलिसांकडे जाऊ नका असं संस्थेनं सांगितलं, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप.